साई देशपांडे तुमका योगकार दर वर्षा आमी युवकां खातीर युवा जागृती हो प्रोग्राम घडयतात आणि तो फाटली दोन वर्षा आमी ऑफलाईन ऑनलाईन केल्लो कोविडाक लागून तर आमची ह्यान पहिली सुद्धा कॉलॅबरेटर आशिल्ले इन्स्टिट्यूट मिनिस्टर ब्रागांझा तांच्या सहकार्यान आमी ही कार्यावळ करता युवकां खातीर तर हांव प्रेझेंट करता वेदा मणेरीकर या प्रोजेक्ट इन्चार्ज आणि गोरखबाब मांद्रेकर मेंबर सेक्रेटरी इन्स्टिट्यूट मिनिस्ट ब्रागांझा. तशेंच आमचे आनीक एक कॉलॅबरेटर आसात गोवा स्टेट बायोडायवर्सिटी बोर्ड तांचे वतीन सगळीं बक्षिसां स्पॉन्सर जातात आणि विषय जे आसात ते त्या प्रमाणे ते थारायतात म्हणजे सोशल अवेअरनेस किंवा पर्यावरण हाचे खातीर. तर ह्या प्रोजेक्टा विशीं आमच्या युवा जागृती 2023 विशीं प्रोजेक्ट इन्चार्ज वेदा मणेरीकर आता तुमकां सांगता. या वर्षी युवा जागृती 11 फेब्रुवारीला आयोजित केला आहे. त्यामध्ये आतापर्यंत आम्ही सगळे ऑनलाईन रजिस्ट्रेशन्स घेतले. 240 पेक्षा अधिक रजिस्ट्रेशन्स आतापर्यंत आम्हाला आलीत ऑनलाईन आणि ऑफलाईनची. तर ऑनलाईन ही जी स्पर्धा आहे ही राष्ट्रीय पातळीवर आहे ज्यात शॉर्ट फिल्म मेकिंग रील आणि फोटोग्राफी ह्याच्यासाठी जवळजवळ 17 राज्यातून आणि केंद्रशासित प्रदेशांमधून आम्हाला रजिस्ट्रेशन्स आलीत. ह्यात आसाम मणिपूर महाराष्ट्र तमिळनाडू दिल्ली गुजरात उत्तर प्रदेश झारखंड कर्नाटक पश्चिम बंगाल केरळ ओडिशा मध्य प्रदेश राजस्थान बिहार नागालँड आणि गोवा ह्या सगळ्या राज्यातून आम्हाला आतापर्यंत रजिस्ट्रेशन्स आलीत. सबमिशन प्रोसेस आता सुरू आहे. तर 11 तारीखला जो प्रत्यक्ष स्वरूपात युवा जागृती कार्यक्रम होणार आहे त्यात फक्त गोव्यातील शाळा आणि शैक्षणिक संस्था भाग घेऊ शकतात. ह्यात शाळेतल्या मुलांसाठी नवरचित गीतावर समूह गायन स्पर्धा आहे आणि पोस्टर म्हणजे भित्तीचित्र तयार करायचं आहे. हे दोनही ग्रुप इव्हेंट्स आहेत आणि कॉलेज आणि उच्च महाविद्यालयीन मुलांसाठी आम्ही स्ट्रीट प्ले ठेवणार आहोत. तर आत्ता सध्या सबमिशन प्रोसेस म्हणजे ह्या पार्टिसिपंट्सचे डिटेल्स घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. 12 जानेवारी रोजी गोवा राज्य जैवविविधता मंडळ राष्ट्रीय जैवविविधता प्राधिकरण आणि अभिव्यक्ती यांच्या संयुक्त विद्यमाने आमच्या युवा जागृतीच्या संकेतस्थळाचं अनावरण झाले आणि त्या दिवसापासून आम्ही रजिस्ट्रेशन प्रोसेस सुरू केलाय. 11 फेब्रुवारी रोजी दुपारी 12:30 वाजता बक्षीस वितरण सोहळा होणार आहे ज्यात ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही इव्हेंट्सच्या बक्षीस विजेत्यांची नावं घोषित केली जातील. ऑनलाईन बक्षीस विजेत्यांना त्यांच्या खात्यावर रोख रक्कम जमा केली जाईल आणि ऑफलाईन विजेत्यांना बक्षीस वितरण सोहळ्यात रोख रक्कम प्रदान केली जाईल. हायब्रिड स्वरूपात होणाऱ्या या कार्यक्रमात बक्षिसाची एकूण रक्कम ₹1,00,000 जास्त आहे. बक्षीस वितरण सोहळ्यापूर्वी अर्धा तास उक्ती माची हा कार्यक्रम असेल. अभिव्यक्ती ही प्रयोग करणारी संस्था आहे त्यामुळे स्पर्धे व्यतिरिक्त स्पर्धकांना आणि कलाकारांना मंच प्रदान करणं हे आमचं उद्दिष्ट आहे. या उक्ती माची प्रकल्पाअंतर्गत युवा कलाकारांना सामाजिक बांधिलकीशी निगडीत प्रयोगक्षम सादरीकरणासाठी मंच उपलब्ध केला जाईल. या अंतर्गत ज्यांना याशी निगडीत प्रयोग सादर करायचे असतील त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा. हा पूर्ण कार्यक्रम स्पर्धक आणि शैक्षणिक संस्थांसाठी विनाशुल्क असतो. गोवा स्टेट बायोडायव्हर्सिटी बोर्ड नॅशनल बायोडायव्हर्सिटी ऑथॉरिटी आणि इन्स्टिट्यूट मिनिस्ट ब्रागांझा या अशा संस्था आम्हाला सहयोग करतात. ह्याचमुळे आम्ही स्वामी विवेकानंदजींचं हे ध्येय युवा जागृतीच्या माध्यमातून अभिव्यक्ती पुढे नेऊ शकते. नमस्कार. अभिव्यक्ती आणि इन्स्टिट्यूट मिनिस्ट ब्रागांझा तसेच बाकीचे जे असतात सहकार्य करपी हांच्या मातूंतल्यान 11 फेब्रुवारीक जो मोठो युवा सृजन सोहळा असं म्हणू येतो आमच्या आणि त्या खातीर अभिव्यक्ती गेली 7-8 वर्सां इन्स्टिट्यूट मिनिस्ट ब्रागांझा बरोबर संयुक्त विद्यमाने हो मोठो असो इव्हेंट सबंद गोंयचे आणि गोंयचे भायले सुद्धा पार्टिसिपेट जाता. राष्ट्रीय पातळी वयलो
असो कार्यक्रम असा जातून अभिव्यक्ति ही संस्था इंस्टिट्यूट मिनेजीस ब्रागांजाची सदस्य संस्था असा आणि बऱ्यापैकी ती काम करता। गेली फाटले 8 वर्षा हांव पळयता की पूर्ण गोयच्या भुरग्या खातीर तांच्या भितरले सुप्त गुण तांकां व्यक्त करपा खातीर विविध तरेच्यो योजना विविध तरेच्यो उपक्रम आणि भुरग्या खातीर खास करून युवा ताणें फुडें येवचे आणि त्या वेळार हांगा मोठो असो एक असो महामेळावा कसो अशे भुरगीं तयार येतात आणि आपले जे गुण आसा ते व्यक्त करतात। त्यामुळे अशी संस्था संबंध गोयच्या भुरग्यांक एक व्यासपीठ उपलब्ध करून दिता आणि त्याच्यामुळे दर वर्षा हो इव्हेंट जाता म्हणून लोक पहिलीच स्कुलातली भुरगीं कॉलेज विचारतात केन्ना आसतलो। स्वामी विवेकानंदाचे जे विचार असा ते फुडें व्हरपा खातीर युवा भितर जागृत निर्माण करपाचे काम अभिव्यक्ती करता आणि त्यामुळे अशा कार्यक्रमात इंस्टिट्यूट मिनेजीस ब्रागांजा ही साहित्य कला भाषा आणि अशा तरेच्या भुरग्यांक फुडें येवपा खातीर कार्य सदोदीत करीत असा। ह्या कार्यक्रमात आमचे अध्यक्ष दशरथ बाब परब आणि सगळ्या बाकीचे जे आमचे सदस्य असा ताणें सगळ्यांनी सपोर्ट केलेलो असा। त्यामुळे या अशा कार्यक्रमात संपूर्ण गोयच्या महाविद्यालय उच्च माध्यमिक स्कूल भुरगीं सहभागी जातात। त्यामुळे सगळ्यांक हांगा वाटेकरी जावपाक मेळटात आणि ते सगळे सहभागी जातात म्हणून एक मोठो सृजनोत्सव असो आमकां दिसून येता। त्यामुळे इंस्टिट्यूट मिनेजीस ब्रागांजा दर वर्षा या संस्थेक पालव दिता चोड पालवान कार्यक्रम करता। धन्यवाद। त्याच्या वर्षात थीम किती डिफरंट आहे? ह्या वर्षा सगळे जे टॉपिक्स असतात ते बायोडायव्हर्सिटी रिलेटेड असतात। आणि जे भायले पार्टिसिपंट येतले न्हू यूथ फेस्टिवल मेनली सो त्यांचे स्टेजेर तुम्ही घेता वा ते ना ते ऑनलाईन असा म्हणजे त्यांनी त्यांची एंट्री ऑनलाईन सबमिट करपाची असा मागीर जजिंग जातले आणि त्यांना हांगा येऊपाची कायच गरज ना म्हणजे सगळे ऑनलाईन आणि त्यांचा जो प्राईज अमाऊंट असा नी तो त्यांच्या अकाउंटात ट्रान्सफर करतले जीएसटी। सगळ्या खातीर आम्ही अपील करता की युवकांनी 11 तारखेक हांगा येऊचे। फक्त पार्टिसिपेट करता ताणीच न्ही तर तांचे ते जे असा एक्सप्रेशन ते पळोवपाक सुद्धा तुम्ही हजर असल्यार बरे जातले। तसेच उक्ती माची या कार्यक्रमात सुद्धा तुम्ही सहभागी जावचे। देव बरे करू।